आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ फराकर करतो. ओव्हर लास्ट फ्यू एपिसोड्स आपण काही इंटरेस्टिंग रेसिपीज पाहिल्या, सी फूड रेसिपीज, परत चोकोहलिक एपिसोड्स. आय एम शुअर तुम्हाला ते आवडले असतील. आणि ही सगळी जी काय मी तयारी करतोय तर ती खरं म्हणजे डिसेंबर महिना आहे, ख्रिसमस आहे, न्यू इयर आहे, सेलिब्रेशन टाईम आहे. आणि त्या सेलिब्रेशन टाईमसाठी तुम्ही प्रिपेअर्ड व्हावात, या रेसिपीज करून बघाव्यात, म्हणून ते आम्ही तुमच्याशी शेअर करतोय. आजच्या सो एपिसोडमध्ये असेच एक 50 रेसिपीज घेऊन मी आलेलो आहे. पण त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगतो की आपण चॉकलेटचे बरेच प्रकार करतो. चॉकलेट केक करतो, कुकीज करतो, पुडिंग्स करतो, मूस करतो. वेल, आता केक केलं की आपण टी टाईम स्नॅक किंवा चहाबरोबर खाऊन आपण टाकतो, किंवा जस्ट मूस केलं ते आपण डेझर्ट म्हणून खातो. पण आता केक आणि मूस या दोघांचा वापर करून तुम्हाला एक इंटरेस्टिंग डेझर्ट जर करायचं असेल तर ते कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. सो लेट्स गो टू किचन. वेल, आता चॉकलेट या विषयावर एक इंटरेस्टिंग मूव्ही आहे शोकोलाद, तर तुम्ही जरूर बघा ती, कारण त्याच्यामध्ये चॉकलेटचे बऱ्याच प्रकाराबद्दल माहिती दिलेली आहे आणि ओव्हरऑल ती मूव्ही खूपच इंटरेस्टिंग आहे. वेल, शेफ आणि गॉरमे हे दोन्ही विषय इतके इंटरेस्टिंग आहेत की बऱ्याचशा मूवीज याच्यावर झालेल्या आहेत. चिनी कम आहे, बावरची आहे, रातातुई आहे, अशा बऱ्याच मूवीज आहेत आणि दे आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. इफ आय ऑल्सो गेट अ चान्स आय डोंट माइंड डुईंग अ मूव्ही. वेल, आता विल कम बॅक टू रेसिपी. आजची पहिली रेसिपी जी आहे तर ती आहे प्लेन अँड सिम्पल चॉकलेट स्पॉन्ज. इट्स फॅटलेस स्पॉन्ज, त्याच्या याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची फॅट वापरत नाही आहोत, फक्त अंड, मैदा आणि साखर वापरून केलेला केक आहे. लेट्स सी त्याच्यासाठी आपण कुठलं साहित्य घेतलं आहे. आपण इथं 6 अंडी घेतली आहेत, 150 ग्रॅम कॅस्टर शुगर. कॅस्टर शुगर नाही मिळाली तर तुम्ही साधी पिठी साखर जी आहे ती घेतली तरी चालेल. 150 ग्रॅम मैदा, 20 ग्रॅम कोको पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि फ्लेवरसाठी व्हॅनिला एसेन्स. या स्पॉन्जमध्ये आपण कुठल्याही प्रकारची फॅट वापरत नाही आहे, तर बटर स्पॉन्जची टेक्स्चर जे असतं ते क्वाईट डेन्स टेक्स्चर असतं आणि तो थोडासा जड असतो. वेरॅज हा जो स्पॉन्ज आहे तो अतिशय हलका असतो आणि त्यामुळे हा जो स्पॉन्ज आहे युजली पेस्ट्रीज, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये ज्या पेस्ट्रीज बघता, पायनॅपल पेस्ट्री झालं किंवा मँगो किंवा ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री, तर या सगळ्या पेस्ट्रीजसाठी आम्ही पेस्ट्री शेफ प्रिफर करतो की असा हलका स्पॉन्ज घ्यायचा, जेणेकरून कसं होतं की क्रीमचं जे वजन आहे तर ते खूप जास्त असतं, तर क्रीम आणि त्याच्यासाठी केकचं वजन थोडंसं हलकं ठेवायला लागतं आणि तो लाईट ठेवायला लागतो. त्यामुळे पेस्ट्री, एक पेस्ट्री खाल्ल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही की अरे खूप जास्त खाल्ल्यासारखं, बिकॉज इट्स बेसिकली अ डिझर्ट. वेल, आता आपण कृतीला सुरुवात करूयात. आपण ही जी एग्ज आहेत त्या बोलमध्ये ब्रेक करून घेऊ. आता एग्जमध्ये मी काय करणार आहे की थोडासा व्हॅनिला एसेन्स घालणार आहे. व्हॅनिला एसेन्स हा एकच असा इसेन्स आहे ज्याच्यामुळे अंड्याचा जो पर्टिक्युलर जो वास असतो एगयोगमुळे असा एक असा थोडासा पंजंट वास येतो, तर तो वास जो आहे तो एक या व्हॅनिला एसेन्समुळे जातो, ॲब्सोल्युटली वाईपआउट होतो. त्यामुळे प्रत्येक रेसिपीजमध्ये जिथे तुम्ही अंडं वापरतो केकसाठी तिथे मी व्हॅनिला एसेन्स जरूर वापरतो. तर आता आपण हे जे अंडं आहे असं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करताना ही जी साखर आपण मेजर करून घेतली 150 ग्रॅम ती हळूहळू घालणार आहोत. हे जे अंड्याचं मिक्सर आहे तर ती सगळी साखर याच्यामध्ये घातल्यानंतर तोपर्यंत आपल्याला बीट करायचं आहे जोपर्यंत हे मिक्सर असं पेल होईल आणि सॉफ्ट पीक्स फॉर्म करेल. असं हे जे अंड्याचं मिक्सचर जे आहे ते आपण असं छान फ्लफी करून घेतलंय. याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत
साधारण 150 ग्रॅम मैदा म्हणजे 10 चमचे मैदा आपण घालणार आहोत, कारण 1 चमचा म्हणजे 15 ग्रॅम. आणि हा मैदा हलक्या हाताने याच्यामध्ये आपण फोल्ड इन करणार आहोत, कारण हा जो व्हॉल्यूम आपण एवढ्या श्रमानंतर जो ॲक्वायर केलेला आहे तर तो आपल्याला खाली बसून चालणार नाही आहे, कारण नाहीतर आपला केक जो आहे तो फ्लॅट होईल. कुठेही गुठळी होऊन न देता त्याला आपण हलक्या हाताने असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर ही जी कोको पावडर आहे ती कोको पावडर आणि साधारणतः 1/2 टीस्पून बेकिंग पावडर ही अशी मिक्स करून आपण याला ॲड करणार आहोत. सेम वे हलक्या हाताने त्याला असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघताय की याचं जे मिक्सचर आहे ते असं मस्त सॅटिन स्मूथ झालं आहे. वेल, आता हा जो केक करताना मिक्स करताना तुम्हाला जेवढी काळजी घ्यायला लागते त्याच्यापेक्षा दुप्पट काळजी व्हाईल बेकिंग घ्यायला लागते. अगदी त्याला तुम्ही ग्रीस केलेल्या टिनमध्ये कसं घालायचं याच्यापासून बेकिंग कसं करायचं याच्यामध्ये एक शास्त्र आहे. आता इथं मी हा जो केक टिन आहे तर त्याला मी ग्रीसिंग करून घेतलं आणि हा जो बटर पेपर जो आहे तर तो त्याला लावून घेतलेला आहे, म्हणजे आपला केक आफ्टर बेकिंग इझिली आपण त्याला बाहेर काढू शकतो. हे जे बॅटर आहे हे पार्ट्समध्ये अजिबात टाकायचं नाही, इन वन फ्लो हे जे बॅटर जे आहे तर ते याच्यामध्ये गेलं पाहिजे. अदरवाईज काय होतं की याच्यामध्ये काही लम्स राहतात, त्याच्यामध्ये एअर बबल्स जर क्रिएट झाले तर व्हाईल बेकिंग तुमच्या केकला अशी मोठी मोठी भोकं पडण्याचा चान्सेस असतो. सो वन टाईम असं इव्हनली स्प्रेड करून. आता बरेच जण काय करतात की बरेच जण याला बटर स्पॉन्ज केल्यासारखं बँग करतात आणि त्यांचा केक मग बेकिंगला टाकायच्या आधीच बसतो, कारण याच्यावर आपण काय केलं की फोमिंग केलं आहे. आता फोमिंग केल्यानंतर त्याला जर तुम्ही असं बँग केलं तर ऑब्व्हियसली त्याचे फोमिंग जे आहे त्यातली एअर जी होईल ती रिलीज होईल आणि बॅटर तुमचं कोलॅप्स होईल. बँगिंग अजिबात करायचं नाही. आपला केक टिन तयार आहे. मी याला 150 डिग्रीला साधारणतः 30 मिनटं मी याला बेक करून घेणार आहे, स्लो बेकिंग. इन द मीन टाईम तुम्ही याचा पटकन रिकॅप बघा. चॉकलेट स्पॉन्ज केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य 6 अंडी, 150 ग्रॅम पेठी साखर, 150 ग्रॅम मैदा, 20 ग्रॅम कोको पावडर, 1/2 चमचा बेकिंग पावडर आणि वनिला इसेन्स. कृती, प्रथम एका बाउलमध्ये 6 अंडी घेऊन त्यामध्ये वनिला इसेन्स घालून ती फेटून घ्यावी. त्यामध्ये 150 ग्रॅम पेठी साखर आणि 150 ग्रॅम मैदा घालून मिश्रण पुन्हा फेटून घ्यावं. 20 ग्रॅम कोको पावडर आणि 1/2 चमचा बेकिंग पावडर एकत्र करून हे मिश्रण केकच्या बॅटरमध्ये घालावं. केक टिनला ग्रीसिंग करून त्यामध्ये बटर पेपर घालावा. त्यामध्ये केकचं बॅटर ओतून अव्हनमध्ये 150 डिग्री सेल्सिअसला चॉकलेट स्पंज केक बेक करून घ्यावा. वेल, आपली सेकंड रेसिपी जी आहे त्याचं नाव आहे व्हाईट चॉकलेट अँड चेरी मूस. फॅन्टॅस्टिक फ्रेंच रेसिपी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आधी बघून घेऊ. इथं मी क्रीम व्हिप करून घेतलं आहे, 150 ग्रॅम्स ऑफ क्रीम. व्हाईट चॉकलेट जे आहे तर ते मी चॉप करून घेतलं आहे, 180 ग्रॅम्स. इथं आहे कॅस्टर शुगर, तर त्यातली फक्त मी 1-3 चमचे साखर वापरणार आहे समायोग करण्यासाठी. दूध आहे साधारण 50 ml वापरणार आहे मी. 3 अंड्याचे पिवळे भाग आणि चेरीज. ऑथेंटिक फ्रेंच व्हाईट चॉकलेट अँड चेरी मूसमध्ये माराशिनो चेरीज वापरले जातात, अलॉंग विथ गॅलियानो नावाचं एक लिक्युअर मिळतं तर ते सो वापरलं जातं. पण या माराशिनो चेरीज आपल्या इथं एकतर अवेलेबल नसतात आणि त्याचं इंडियन पॅलेटला एवढं त्या सुटेबल न होणाऱ्या चेरीज आहेत. वेल, या साध्या चेरीज आपण या मूसमध्ये आज आपण वापरणार आहोत अँड वी आर अवॉइडिंग अल्कोहोलचा जो पार्ट आहे तो आपण अवॉइड करतो आहे. सगळी जय तयारी आली आहे कृती चालू करण्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. रामदेव स्ट्रॉंगिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये मी पराग कांदरे तुमचं आफ्टर शॉर्ट ब्रेक स्वागत करतो. वेल, ब्रेकच्या आधी आपण सगळी जय्यत तयारी केली आहे फ्रेंच व्हाईट चॉकलेट अँड चेरी मूसची. कृतीला सुरुवात करूयात. इथं आता 2 डबल बॉयलरच्या प्रोसेसेस आहेत तर त्यामुळे इथं मी डबल बॉयलरसाठी पाणी गरम करत ठेवलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात तर हे जे व्हाईट चॉकलेट आहे ते व्हाईट चॉकलेट आणि साधारणतः 50 ml दूध असं एकत्र आपण त्याला मेल्ट करून घेऊ.
व्हाईट चॉकलेट जे आहे बेसिकली चॉकलेटचा जेव्हा उगम झाला तेव्हा फक्त डार्क चॉकलेट एवढीच मिळायची आणि अनेक वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये. पण जसं असं लक्षात आलं की लहान मुलांना ती डार्क चॉकलेट जी आहे ती जास्त बिटर लागत आहेत तर तेव्हा फक्त मिल्क सॉलिड्स आणि क्लॅरिफाईड कोको बटरचा वापर करून हे व्हाईट चॉकलेट तयार केलं गेलं. वेल, व्हाईट चॉकलेटबद्दल एकच फक्त खबरदारी अशी घ्यायला लागते या टेम्परेचर बाबतीत, कारण व्हाईट चॉकलेट मेल्ट करताना ते 35 डिग्रीच्या वरती टेम्परेचर जाऊन द्यायचं नाही. टेम्पर्ड ऑलरेडी असलं असं हे चॉकलेट असतं, त्याला जास्त टेम्परेचरला जर तुम्ही मेल्ट केलं तर ते कर्ल होतं, ते स्प्लिट होतं, त्यातली फॅट आणि मॉइश्चर कंटेंट जे आहे ते स्प्लिट होऊन ते परत मेल्ट न होणाऱ्या कंडिशनमध्ये लगेच असं कडक होऊन जातं. आता इथं जे क्रीम घेतलं आहे मी, तर युजली मार्केटमध्ये व्हिपिंग क्रीम रेडीमेड सो मिळतं, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये असतं म्हणजे पावडर फॉर्ममध्ये असतं. तर पावडर फॉर्ममधलं मी वापरलं आहे ही कॅस्टर शुगर आणि हे 3 एग योक्स. तर याचं आपण एकत्र साबाया करणार आहोत. साबाया इज अगेन अ फ्रेंच वर्ड, म्हणजे एग योग आणि त्याच्यामध्ये साखर घालून त्याला डबल बॉयलरवर कुक केलं जातं आणि जशी अशी त्याला हीट लागत जाते त्याला व्हिस्क करायचं असतं, म्हणजे जो व्हिस्क असा जो ताऱ्यांचा जो भाग असतो तर त्यांनी त्याला व्हिस्क करायचं. ऑर एल्स तुमच्याकडे जर रेग्युलर तुमचा हँड मिक्सर असेल तर हँड मिक्सरनेसुद्धा त्याला व्हिस्क केलेलं चालेल. आणि असं फोमी टेक्स्चर झालं की त्याला म्हणतात सबाया, म्हणजे हे जे अंडं जे आहे तर ते कच्चं मूसमध्ये जात नाही, कारण अंडं कच्चं युजली खाऊ नये, तर त्याच्यासाठी म्हणून हा सबाया करतात. आणि त्याचा सेकंड ॲडव्हान्टेज म्हणजे इट हेल्प्स टू सेट द मूस, म्हणजे मूसमध्ये युजली आपण जे जेलेटिन वगैरे वापरतो तर ते जेलेटिन वगैरे वापरायची गरज पडत नाही अजिबात. आता हे व्हाईट चॉकलेट जे आहे सगळं आपण मेल्ट केलेलं आहे. आता यावर या डबल बॉयलवर आता हे भांडं ठेवून त्याच्यामध्ये आपण या एग योक्सचा सबाया करणार आहोत. थोडीशी साखर, दॅट्स इट. आणि त्याला हँड मिक्सरनी जस्ट आपण पेल कलर येईपर्यंत बीट करणार आहोत. दॅट्स इट. आता सबाया जे आहे तर या कन्सिस्टन्सीपर्यंत तुम्ही असं रंग बघताय की ते खूप पेल झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, कशात काय पहिल्यांदा मिक्स करायचं. वेल, लक्ष देऊन बघा. सबायाच्या शेजारी क्रीम आणि व्हाईट चॉकलेट, क्रीम सबाया व्हाईट चॉकलेट असं एका क्रमाने तुम्ही आधी करून घ्या. नंतर या सबायामध्ये थोडंसं क्रीम आणि या सबाया जो आहे तो या व्हाईट चॉकलेटमध्ये मिक्स करायचा आहे. हे असं करण्याचं कारण असं आहे की आपण अंड्याचा सबाया जो केला तो वॉर्म आहे, व्हाईट चॉकलेट जे आहे ते सुद्धा वॉर्म आहे, पण याच्यामध्ये आपण चिल्ड पाणी घालून हे जे क्रीम आहे ते आपण बीट करून घेतलं आहे. गरम चॉकलेटच्या मिश्रणात जर अगदी गार जर क्रीम जर आपण घातलं तर त्यातलं चॉकलेट जे आहे तर ते असं हार्ड व्हायला लागतं आणि मग तुमच्या मूसमध्ये लम्स होण्याची शक्यता असते. आता हे जे मिश्रण आहे ते सगळं क्रीममध्ये आपण फोल्ड इन करणार आहोत. जस्ट मिक्स इट वेल आणि त्यामध्ये आता जे चेरीचे पीसेस आहेत तयार करायचे आहेत लाफले आणि याला मिक्स करून आपण याला फ्रीजमध्ये साधारणतः एक अर्धा तास फक्त रेफ्रिजरेट करून घेणार आहोत, म्हणजे चांगलं सेट होईल. इन द मीन टाइम तुम्ही याचा पटकन रिकॅप बघून घ्या. व्हाईट चॉकलेट अँड चेरी मूस बनवण्यासाठी लागणारं साहित्य 150 ग्रॅम व्हिप्ड क्रीम, 180 ग्रॅम व्हाईट चॉकलेट, 2 ते 3 चमचे कॅस्टर शुगर, 50 ml दूध, 3 अंड्याचे पिवळे बलक आणि चेरीज. कृती, प्रथम एका पॅन मध्ये दूध आणि व्हाईट चॉकलेट डबल बॉइलिंग मेथडने एकजीव करून घ्यावं. डबल बॉइलिंग मेथडने 3 अंड्यांचा पिवळा बलक आणि कॅस्टर शुगर एकजीव करून सबायो तयार करावा. या सबायो मध्ये व्हिप्ड क्रीम एकजीव करून घ्यावं. व्हिप्ड क्रीम आणि व्हाईट चॉकलेटच्या सबायो मध्ये मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणात व्हिप्ड क्रीम आणि चेरीजचे तुकडे घालून डेझर्ट फ्रीज मध्ये अर्धा तास सेट करून सर्व्ह करावं. वेल, आपला चेरी आणि व्हाईट चॉकलेट मूस रेडी आहे, आपला केक सो बेक झालेला आहे. आता त्या दोघांचा वापर करून एक फॅब्युलस डेझर्ट कसं करायचं आपण एका ब्रेक नंतर बघणार आहोत. टेक अ शॉर्ट ब्रेक.
रामदेव स्ट्रॉंगिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये आफ्टर शॉर्ट ब्रेक तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वेल, ब्रेकच्या आधी तुम्हाला जर सांगितलं असं एक फॅब्युलस डेझर्ट आपण करणार आहोत ज्याचं नाव आहे आईस्ड ब्लॅक फॉरेस्ट गातो. वेल, ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्रीज वगैरे ज्या तुम्ही मार्केटमध्ये खाता त्याला थोडंसं आईस्क्रीम व्हर्जन कसं करायचं हे इथं आपण बघणार आहोत. त्याच्यावेळी लागणारं साहित्य जे आहे ते आधी बघून घेऊ. इथं आपण जे मूस करून घेतलं आहे व्हाईट चॉकलेट आणि चेरीचं, ते मूस, चेरीज, रम शुगर सिरप, आपण जो केक केला आहे तर त्याला राऊंडल्समध्ये कट करून मी इथं त्याचे थिन स्लायसेस करून घेतलेत, डार्क चॉकलेटची स्लॅब, चॉकलेट सॉस, गार्निश साठी मिंट, दॅट्स इट. आता कसं आहे की आपण ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्रीज ज्या मार्केटमध्ये बघतो लेअर्ड विथ क्रीम, चेरीज आणि डार्क चॉकलेटचे केक आणि त्याला सोकिंग केलं असतं सिरपनी, तर त्या पेस्ट्रीज खातो, पुडिंग्स खातो, पण त्याला आईस्क्रीमचं व्हर्जन कोणी दिलेलं नाही आहे. सो इट्स अ व्हेरी इनोव्हेटिव्ह डिश. फ्रोझन किंवा आईस्ड ब्लॅक फॉरेस्ट गातो आपण त्याला म्हणणार आहोत. तर तो आपण काय करू की या रिंगमध्ये तो ब्लॅक फॉरेस्ट गातो जो आहे तो सेट करू. इन द मीन टाईम आपल्या त्या गार्निशसाठी प्लेट आपण सजवून घेऊ. लेट्स स्टार्ट द प्रोसेस. सगळ्यात पहिल्यांदी त्यासाठी जी प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये रिंग आपण घेतली आहे तर त्याच्यामध्ये केकचा एक लेअर आपण सेट करू. युजुअल पेस्ट्रीज जी करतो तर त्याला जशी प्रोसेस करतो लेअरिंग प्रोसेस तशीच करायची आहे. त्याला त्या रम सिरपनी आपण सोक करून घेऊ. हे जे चेरी आणि व्हाईट चॉकलेटचं मूस जे आहे तर ते आपण घालणार आहोत आणि त्याचा एक थिन लेअर देणार आहोत. थोड्याशा अजून चेरीज, अनदर लेअर ऑफ केक, त्याला सुद्धा या रम सिरपने आपण सोक करून घेऊ. थिन लेअर ऑफ चॉकलेट मूस अगेन, वन मोर लेअर ऑफ चॉकलेट केक. सगळ्या साईडनी त्याला नीट असं स्लाइटली प्रेस करायचं. रम सिरप, आणि त्यावर अजून एक लेअर या मूसचा. वेल, आता कसं आहे की मूसचा लेअर लावल्यानंतर त्याला जस्ट आपण थोडंसं फ्लॅटन करून घेणार आहोत आणि आता याला आपण गार्निश करणार आहोत किंवा त्याला टॉपअप करणार आहोत आपण चॉकलेटचे फ्लेक्स करून. मार्केटमध्ये जे चॉकलेटचे बार्स मिळतात तर ते बार्स घेऊन शार्प नाईफ आणि त्याला जस्ट असं त्याला त्याचे फ्लेक्स किंवा फॅन्स आपण पूल करून काढणार आहोत. ॲक्च्युली ब्लॅक फॉरेस्ट गातो, ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्रीजचा जो शोध आहे तो जर्मनीमध्ये लागला. कारण जर्मनीमध्ये, वेस्ट जर्मनीमध्ये ब्लॅक फॉरेस्ट माउंटन्स आहेत आणि त्याचा हेलिकॉप्टर व्ह्यू जो आहे तो थोडाफार असा दिसतो की मधनंमधनं त्याची झाडं आहेत, त्या झाडांच्यामधनं खाली जमा झालेला बर्फ जो आहे तो दिसतो आणि एरियल व्ह्यू इतका मोहक आहे त्याचा. त्याच्यावरनं एक पेस्ट्री निघाली आणि त्या पेस्ट्रीचं नाव आहे ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. आणि त्याच्यावर थोड्याशा चेरीज, आपलं डिझर्ट तयार आहे. पण आता डिझर्ट सर्व करण्यासाठी ही जी प्लेट आहे ती थोडीशी आपण छान सजवून घेऊ. इथं आम्ही बटर पेपर घेतला आहे आणि बटर पेपरचा आपण एक कोन तयार करू. जसं आपण मेहंदीचा कोन तयार करतो तसा बटर पेपरचा कोन. याच्यामध्ये चॉकलेट सॉस, अशा डिझाईन केलेल्या प्लेटमध्ये आपला जो गातो जो आहे तो असा बरोबर आपण इथं त्याला ठेवून त्याला सर्व्ह करणार आहोत आणि त्याच्या साईडनी त्याच्या चेरीज जे आहेत. That's it.
लवली वेल आपली प्लेट तयार आहे आता हे जे डिझर्ट जे आहे ते फक्त आपल्याला फ्रीज करून घ्यायचे आहे तर मी फ्रीजर मध्ये लोड करतो त्याला 30 मिनिटं चांगलं फ्रीज होऊन दे इन द मीन टाइम तुम्ही असा रिकॅप बघून घ्या जसा पाश्चात्य डिझर्ट्स आणि इंडियन डिझर्ट्समध्ये चवीमध्ये किंवा इन्ग्रेडियंट्समध्ये बऱ्यापैकी फरक असतो वेल तसंच त्यांच्या खाद्यसंस्कृतीमध्ये आणि आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये सुद्धा खूप फरक आहे कारण आपल्या इथं स्वीट म्हणलं की आपण जेव्हा पानात श्रीखंड घेतो तर नुसतं श्रीखंड आपण खात नाही याच्यावर श्रीखंड बरोबर पुरी पाहिजे किंवा पोळी पाहिजे किंवा आता का गुलाबजाम बरोबर काहीतरी वेगळं पाहिजे किंवा अशा अनेक प्रकारच्या ज्या स्वीट्स आपली आहेत तर त्या आपल्या पानामध्ये असतात म्हणजे त्याच्यावर काही ना काहीतरी आपण खात असतो भोपळ्याचे गारगे झाले तर त्याच्यावर थोडंसं एक टँजी लोणचं वगैरे आपण खातो वेल वेअर ॲज पाश्चात्य याच्यामध्ये इट्सेल्फ डेझर्ट हा एक कोर्स असतो आणि तो सगळ्यात शेवटचा कोर्स असतो आणि या कोर्ससुद्धा अजून एक कॉफी कोर्स असतो त्यालासुद्धा कॉफी किंवा चीज कोर्स त्यालासुद्धा ते डेझर्ट कोर्सच म्हणतात कारण दॅट कम्स आफ्टर द डेझर्ट कोर्स कसं आहे की आता गोड पदार्थ आहेत त्याच्यामध्ये जे वापरले जाणारे इन्ग्रेडियंट्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये क्रीमचा वापर किंवा बऱ्यापैकी अंड्याचा वापर जास्त असतो आपल्या इथं मोर ऑफ व्हेजिटेरियन डिझर्ट्स जास्त बनवले जातात मी काय म्हणतो की हा कोर्स यांचा कोर्स त्यांचा कोर्स किंवा आपली पद्धत त्यांची पद्धत कोणी सांगितलं आहे विचार करायला पुढे पुढे आलं की खायचं आपल्या कार्यक्रमाचं नाव काय आम्ही सारे खवई आहे सो वी हॅव टू बी खवई आहे पुढे आलं ताव मारायचा वेल तुम्ही अशा रेसिपीज लिहून घेतल्या आहेत करून बघायला विसरू नका मला माहिती आहे खूप टेम्पटिंग दिसतंय आणि तुम्ही जळता ॲक्च्युली कारण याच्यावर मी आता ताव मारणार आहे वेल पुढच्या आठवड्यात भेटू अजून फॅन्टॅस्टिक रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा खावे आम्ही सारे।